बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभेला तुफान गर्दी. गेल्या 15 दिवसापासून वंचित बहुजन आघाडीच्या सभेची तयारी चालू होती. आज बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी वंचित बहुजन आघाडीतील प्रत्येक पदाधिकाऱ्याने बीडच्या आजीमाजी नेत्यांसह सत्तेत असलेले किंवा नसलेले या नेत्यांचा चांगला समाचार घेतला आहे. यात धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर यांच्यावर मोठे आरोप करत बीड जिल्ह्याचा कसा नाश केला यावर वंचितच्या नेत्यांनी भाष्य करत आरोप केला आहे. जवळपास राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे याला काही महिन्यांपासून सहभागी होत आहेत. यात मोदी सरकारवर भरभरून टीका करत आहेत, तर काँग्रेसही त्यांनी टोकावरच ठेवत राहुल गांधींवर अनेक आरोप केले आहेत. त्यात राहुल गांधींना काँग्रेसच्या लोकांना सल्लाही देण्यासाठी त्यांनी वेळ सांगितला आहे, तर RSSवाल्यांनो तुम्ही मोदींना आत्ताच हिमालयात पाठवा, देशाचे फार मोठे भले होईल असं मी या ठिकाणी मानतो, असं म्हणत मोदींवर टीका केली आहे. तर काँग्रेसवाले राहुल गांधींचे भरभरून गुणगान गातात, मात्र काँग्रेसवाल्यांनो राहुल गांधींना निर्णय घेण्याचे शिकवा असं म्हणत राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे. त्याचबरोबर बीडच्या आणि जिल्ह्यातील अनेक वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी धनंजय पंकजा मुंडे तर क्षीरसागर घेणाऱ्या घरावर सडकून टीकास्त्र सोडले आहेत. या सभेत निवडणुकीत येणाऱ्या सभांवर जशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात त्या पद्धतीने राष्ट्रवादी भाजप आणि काँग्रेस यांचा या सभेत चांगलाच समाचार घेतलेला पाहायला मिळतोय. तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनीही सडकून टीकास्त्र बीडच्या राजकारणात मोठ्या खळबळीचं सुरू लागल्याचं पाहायला मिळतंय. आता या वंचित बहुजन आघाडीच्या सभेतील सडकून टीकास्त्र पडल्यानंतर सध्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे आणि तिसरीकडे सध्या कोणत्याही पक्षाशी आणि कोणत्याही पक्षात नसलेले जयदत्त क्षीरसागर या सभेला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार हे देखील आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एबी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब मनेरे, बीड जिल्हा ब्युरो चीफ. ले डाऊन करायला सांगितलंय आणि कुठलाही हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट कुठल्याही राज्य सरकारला तुम्ही ही पॉलिसी ले डाऊन करा असा सांगण्याचा अधिकार नाही, त्याच्यामुळे ही याचिका फेटाळल्या जाईल असं मला त्या ठिकाणी वाटतंय. राहिला प्रश्न 14 ऑक्टोबरला मराठा समाजाची रॅली आहे आणि त्याला असा मनोज राणे पाटील यांनी असा नकार घेऊन केलेला आहे. ही फार आशादायी सरकार नाही आहे की ते 14 तारखेपर्यंत काहीतरी फॉर्म्युला देतील असं मला वाटत नाही आहे. हे चोरांचा लुटारूंचं सरकार आहे आणि म्हणून जे काही वक्तव्य माईकवरनं आले पाट्या टाकायचं कामकाज जे आहे ते पाट्या टाकण्याचं कामकाज त्या ठिकाणी होईल, त्याच्या पलीकडे काय होईल असं मला वाटतं. ठीक आहे.